समाजसेविका शीतल भोईर यांच्या माध्यमातून त्यांचे दिवंगत बंधू सुयोग भोईर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी अनेक वर्षांपासून सुयोग भोईर यांच्या वाढदिवसानिमित्ताने क्रिकेट सामने ठेवले जातात. यावर्षी सुद्धा सुयोग स्मृती चषक 2022 आयोजन जुहूगाव येथे करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत बोनकोडे 11 या संघाने प्रथम क्रमांक तर कोपरखेरणे 11 यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. कवलजीत सिंग याला मॅन ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला. त्याचप्रमाणे जितेश राऊत हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गौरव बदाडे हा उत्कृष्ट फलंदाज ठरला. त्याचप्रमाणे मोहन दीक्षित याला उत्कृष्ट गोलंदाजचा मान मिळाला. त्यानंतर शीतल भोईर यांचे बंधू सुयोग भोईर यांचा वाढदिवस देखील सर्व क्रिकेट प्रेमींच्या हजेरीत साजरा देखील करण्यात आला.